आज एकवीस डिसेंबर मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार पाचशे अकरा सतराव्या शतकामध्ये मराठा संज्ञेची व्याप्ती सर्वसमावेशक होती महाराष्ट्रातील अठरा पगड जातींनी बनलेला मराठी संस्कृतीचा मराठी बोलणारा समाज म्हणजे मराठा समाज शिवछत्रपतींनी या मराठ्यांना घेऊनच स्वराज्याची निर्मिती केली हे स्वराज्य केवळ त्यांचे नव्हते भोसल्यांचे नव्हते तर ते सर्व मराठ्यांचे होते म्हणून ते मराठे राज्य आणि या राज्याची स्थापना संवर्धन संरक्षण आणि मराठे धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म दुसरे पत्र फलटणचे मुदुजीराव नाईक निंबाळकर यांना राजाराम महाराजांनी दोन ऑगस्ट इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव रोजी झिंजून पाठवले त्यासे आपण तांबराकडे म्हणजे लोंग मोंगलांकडे असता मनसबा म्हणजे राजकारण करीत होतो ते टाळून या राज्यात स्वराज्यात आलो काय निमित्त की हे महाराष्ट्र राज्य वृद्धीस पाठवावे आपले वतन आपले संभाली म्हणजे ताब्यात व्हावे म्हणून सर्व स्वास तरहा दिली या पत्रात मराठ्यांच्या राज्यास महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य असे संबोधले आहे महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठ्यांचे राज्य बारा बलुदार अठरा पगड जातींचे राज्य या अर्थाने ते महाराष्ट्र राज्य होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी